लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं मतदान जनजागृती करण्यात येते. अहमदनगर मनपा कामगार युनियनच्या वतीने मतदान जनजागृती करण्यात आली असून मनपा कामगार 100% मतदान करणार असल्याचं युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी सांगितलं. लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू असून अहमदनगर दक्षिण मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान घडावं यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्या सूचनेनुसार अहमदनगर मनपा कामगार युनियनच्या वतीने कामगारांमध्ये जनजागृती करत आपलं कुटुंब आणि मित्रपरिवार यांनी 100% मतदान करण्याचा संकल्प केलाय. आपल्याला संविधानानं दिलेला हक्क बजवायचा असून लोकशाही प्रक्रिया निर्भर बनवायची आहे, असं प्रतिपादन मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी केलं. अहमदनगर शहरातील केडगाव येथे लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मनपा कामगार युनियनच्या वतीने कामगारांमध्ये मतदान जनजागृती केली जाते. यावेळी अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, अध्यक्ष जितेंद्र सारसर, सरचिटणीस आनंद वायकर, नंदकुमार नेमाने, प्रकाश साठे, विजय कोतकर, महादेव कोतकर उपस्थित होते. तर यावेळी बोलताना सरचिटणीस आनंद वायकर म्हणाले की संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा अधिकार बजवायचा आहे. युनियनच्या माध्यमातून कामगारांमध्ये जनजागृती करत असून केडगाव येथे सफाई कामगारांना मतदानाबाबत माहिती दिली. मतदान हे गुप्तपणे करायचं असून ते कोणालाही करा, त्या माध्यमातून चांगला लोकप्रतिनिधी निवडून येईल आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लागले जातील यासाठी मनपा कर्मचारी 100% मतदान करणार आहे. तर मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात 75% मतदान करण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असं ते म्हणाले. अहमदनगरमध्ये लोकसभेचे 13 मे रोजी मतदान होत असून मनपा कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह मित्रपरिवाराला 100% मतदान करण्याचं आवाहन करावं आणि कर्मचाऱ्यांनी मतदान केल्यानंतर महापालिकेकडे घोषणापत्र भरून द्यावं, असं आवाहन कामगार युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर यांनी केलं. कर्मचाऱ्यांकरिता आयुक्तांनी एक घोषणापत्र तयार केलेलं आहे. त्या घोषणापत्रावर ज्या कर्मचाऱ्यांनी मतदान केलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांनी ते घोषणापत्र भरून महानगरपालिकेत सबमिट करायचं आहे. धन्यवाद. नगरपालिका युनियनचे सर्व पदाधिकारी, आम्ही आत्ता ज्या ठिकाणी केडगावच्या आमच्या बोलाईमाते मंदिरापाशी सर्व सफाई कामगारांची हजेरीवर येऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रबोधन केले आहे. ज्या पद्धतीने या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी 80%पेक्षा जास्ती मतदान करा असं आवाहन केलं, त्याचबरोबर आमचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे साहेब यांनी आमच्यावर काही जबाबदारी दिली की कामगारांचे 100% मतदान झालं पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही सर्व कामगारांचे प्रबोधन करा. त्यामुळे आम्ही आज या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. आज आणि उद्या आमचे युनियनचे सर्व पदाधिकारी वायकर साहेब, अध्यक्ष सारसा साहेब, नेमाने साहेब, साठे साहेब, त्याचबरोबर विजय कोतकर, हे सर्व पदाधिकारी, इतरही पदाधिकारी काही गैरहजर आहेत, तर यांनी सर्वांनी हजऱ्या वाटून घेतलेल्या आहेत. काही ऑफिसेस आहेत, या ठिकाणी जाऊन प्रत्येक कामगाराला, कामगाराच्या कुटुंबियांना, त्याचबरोबर कामगाराचे नातेवाईक, मित्र, कंपनी यांना आवाहन करत आहोत की मतदानाचा हक्क बजावा, ज्या आपल्याला संविधानाने दिलेला आहे. व हा हक्क बजावत असताना आम्ही असं कुठेही त्यांना उल्लेख केला नाही की कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या उमेदवाराला मतदान करा, फक्त उमेदवारच मतदान करा एवढंच सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहे. त्यानुसार आम्ही आत्ता इथं जवळजवळ 70-80 कामगार उपस्थित होते. त्यांनी सर्वांनी अशी वचन दिले की आम्ही सर्वजण मतदानाचा हक्क नक्की बजावू व आमचं संवैधानिक अधिकार आम्ही पूर्णपणे पार करू, असं त्यांनी वचन दिलं असून आम्ही इतरही सर्व कर्मचाऱ्यांना हीच विनंती करतो की त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा व संघटनेच्या या कार्यास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. आदरणीय बाबासाहेब तुमच्यासमोर बोललेले आहे सर्व कर्मचाऱ्यांसमोर. आणि 13 तारखेला जे लोकसभेचं निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं म्हणजे माननीय जिल्हाधिकारी आणि आमच्या महानगरपालिका कामगार महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय पंकज जावळे साहेब यांनी वृत्तपत्रामधून तसे तोंडी सर्वांना प्रबोधन केलेलं आहे की 80% आपल्या नगर शहराचं मतदान झालं पाहिजे महापालिका आधीमधलं. त्याचाच एक भाग म्हणून अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनसुद्धा या मतदानामध्ये अग्रभागी आहे आणि महानगरपालिका युनियनच्या वतीने सर्व युनियनच्या सभासदांना, त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना आणि आम्ही ज्या ज्या भागामध्ये राहतो आहोत, आमचा कर्मचारी ज्या ज्या भागात राहतो तिथल्या नागरिकांना उत्स्फूर्तपणे मतदान करण्याचा सल्ला देत आहोत आणि
ज्या ठिकाणी आमचे पदाधिकारी राहतात त्या ठिकाणी प्रत्येक पदाधिकारी सुद्धा आपापल्या मोहल्ल्यामध्ये मतदान करण्यासाठी आग्रही आहेत आणि हे मतदान करण्यासाठी आपल्याला ज्या घटनेने अधिकार दिलेले आहेत त्याची आपण फक्त अंमलबजावणी करायची. अहमदनगर महानगरपालिका युनियन म्हणून आम्ही कुठल्याही पक्षाला मतदान करा, या पक्षाला करा, त्या पक्षाला करा असं कुणालाही प्रबोधन करत नाही, कुणालाही सांगत नाही, कारण तो आपला मूलभूत अधिकार आहे. आपण आपल्या अधिकाराचा वापर आपण कोणाला करायचा आहे आपण आपल्या पद्धतीने तो लोकशाही गुप्त मतदान पद्धतीमध्ये जो तो आपला अधिकार बजवेल तुम्हाला ज्या तुमच्या मनात जो उमेदवार असेल त्याला मतदान करा. पण 100% मतदान कसं होईल, कारण पूर्ण कर्मचारी जेवढे आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपलं मतदान हक्क बजवायचा आहे आणि ते बजवत असताना आपले नातेवाईक असतील, आपले मुलंबाळं असतील, पतीपत्नी असतील, सर्वांना घेऊन बरोबर जाऊन येत्या 13 तारखेला मतदान करायचं आहे एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि आयुक्तांनी आणि जिल्हा प्रशासन म्हणून कलेक्टर साहेबांनी जे आपल्यावर आपल्याला विनंती केली की बा तुम्ही त्याच्यामध्ये भागीदारी करा आणि मतदान कसं टक्का वाढेल याच्याकडे लक्ष द्या, त्याप्रमाणे आपली महानगरपालिका युनियनची सर्व पदाधिकाऱ्यांची टीम या कामाला लागलेली आहे. आज जशी आत्ता इथं तुमच्यापुढं सभा झाली आणि आपण तो निर्णय घेतला त्या पद्धतीनंच सगळ्या नगर शहरामधल्या हाजरीवर जातील, पदाधिकारी ऑफिसमध्ये जातील आणि त्या पद्धतीनं जास्तीत जास्त मतदान कसं होईल एवढंच या निमित्ताने केलं जाईल. त्याच्यामध्ये महानगरपालिका युनियन ही मोठ्या प्रमाणावर अग्रभागी राहील की जास्तीत जास्त मतदान कशा पद्धतीने घडवून आणायचं आहे त्याची आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि ती आम्ही वेळेत पार करूया. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.